निमरोद याचा अर्थ काय होतो? निमरोद याचा अर्थ होतो अस्किलफुल हंटर. तो वाईल्ड ॲनिमल्सला खूप स्किलफुली हंट करायचा. आपण बायबलमध्ये पाहतो की केननी ज्याप्रमाणे आपलं ऑफरिंग वेदीजवळ आणलं, त्याचप्रमाणे निमरोदने एक लीडर बनून टावर ऑफ बाबेल बांधण्यामध्ये पुढाकार घेतला. हा जो पुढाकार होता आणि केनची जी ऑफरिंग होती ती आउटवर्डली होती, लोकांना दाखवण्यासाठी की ते किती भक्ती करतात. निमरोदने हे विधान लोकांना दिलं होतं की टावर ऑफ बाबेलमध्ये परमेश्वराचं नाव स्मरण केल्या जाईल, त्याची भक्ती केल्या जाईल. हा फक्त दिखावा होता, पण आतून जसं केनच्या मनात एक विकेड स्कीम होती त्याच्या भावाबद्दल, तसंच निमरोदच्या मनात विकेड स्कीम होती आणि त्याला ग्लोरी पाहिजे होती. त्याची इच्छा होती की लोकांनी त्याला ग्लोरी द्यावी परमेश्वराच्या जागी, आणि त्यांनी बरेच देव त्या काळामध्ये इंट्रोड्यूस लोकांना करून दिले होते. आणि त्याची इच्छा होती की सर्व लोक एका ठिकाणी जमा व्हावे, म्हणजेच अशा प्रकारचा नोहाच्या काळामध्ये जशा प्रकारचा फ्लड आला होता तशा प्रकारचा फ्लड पुन्हा येऊ नये आणि सगळे लोक मरू नये. म्हणून त्याची इच्छा होती की एका जागेवर लोकांना ठेवावं, परंतु परमेश्वराची इच्छा होती की लोक पूर्ण पृथ्वीभर स्प्रेड झाले पाहिजे. आणि ही बंडाळी त्यांनी परमेश्वराविरुद्ध केली. निमरोद हा अब्रामाचा शत्रू होता, बायबलमध्ये जेनेसिसमध्ये आपण वाचतो. आणि म्हटलं जातं की तो बाबेल, एरेक आणि अकाड या लँडचा रूलर होता. तो कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा पराभव करण्यात आला. म्हणून परमेश्वराच्या शक्तीसमोर दुसऱ्या कोणाचीही शक्ती सामना करू शकणार नाही. म्हणून परमेश्वराच्या शक्तीवर भरवसा ठेवा. इथे वर्शिपपेक्षा ओबिडियन्स महत्त्वाचा आहे. केननी वर्शिपसाठी आपला ऑफरिंग वेदीजवळ आणला, पण तो ओबिडियंट नव्हता. त्याने त्याच्या भावाचा मर्डर केला. म्हणून ओबिडियन्स इज इम्पॉर्टंट. आमीन.